नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त म्हणजे ना मॅथ्स इम्पॉर्टंट चॅप्टर क्लास ट्वेल्थ महाराष्ट्र बोर्डचे बघणार आहोत आपण मॅथचे इम्पॉर्टंट चॅप्टर्स बघणार आहोत तर चला फास्टमध्ये बघूयात ओके सो पार्ट वन आणि पार्ट टूचे बघणार आहोत आपण ओके तर मॅथ वन, वन आणि पार्ट टू वनचे आणि टूचे बघा पहिल्यांदा आपण बघूयात तर बघा पार्ट वनमध्ये काही अवघड तर काही एवढं नाही आहे सगळेच चॅप्टर करा कम्प्लीट चॅप्टर करा सगळेच कारण हे सोपे चॅप्टर आहे ओके किंवा जर जर एखाद्याला समजा म्हणजे एखाद्याला म्हणजे यात चांगलं स्क्वेअर होतो चांगले स्कोअर वाढतात ओके सो so, किंवा जरी एखाद्याला म्हणजे असं पास व्हायचं हो असेल नुसतं तरी काय करा तुम्ही पार्ट वनमधले मॅथमॅटिकल लॉजिक करू शकता ओके त्यानंतर ता पार्ट टू करू शकता आणि पार्ट थ्रीमधलं जे आहे थेअरम करायची फक्त ओके काय करायचे थेरम करायचे पार्ट थ्री मधले ट्रेग्नोमेट्रिक फंक्शन मधले फक्त थेरम थेरम करा त्यानंतर चौथा चॅप्टर करा पाचवा आणि सातवा चॅप्टर ओके सो एवढं चॅप्टर करा स्ट्रेट लाईन अँड ला, हे सातवा सहावा चॅप्टर सोडून दिला तरी चालेल करा ओके त्यानंतर सातवा पार्ट टू बघा पार्ट टू जो आहे पार्ट टूमध्ये दोन चाप्टर केले तर हे जमतेत बाकीचे काही म्हणजे कारण डिफरेन्शिएशन खूप अवघड चाप्टर आहे सो हा चॅप्टर सोडून दिला तरी चालेल ओके स्क्वेअर म्हणजे सोडून दिला तरी चालेल बघा तर यम टूमधले कोणकोणते करायचे सातवा चाप्टर आणि आठवा चॅप्टर ओके आ, हे एवढा करायचा किंवा ज्यांना म्हणजे जास्त हे पा हे करायचे ज्यांना जास्त मार्क्स कराय पाडायच्यात त्यांनी सातवा करू शकता आठवा करू शकता त्यानंतर दुसरा करू शकता ओके त्यानंतर पाचवा करू शकता आणि चौथा नाही एवढे चॅप्टर्स केले तरी चालेल ओके तिसरा केला तरी चालेल ते एवढे चॅप्टर्स करा ज्यांना मार्क्स जास्त पाडायचे त्यांनी आणि ज्यांना पास व्हायचेत पास व्हायचे त्यांनी सातवा आणि आठवा केला तरी जमत आहे ओके एवढे यम टूचे ज्यांना पास व्हायचे म्हणजे ज्यांना पन्नास साठ मार्क्स पाडायचे त्यांनी यम सातवा आणि आठवा केला तरी चालेल पण ज्यांना जास्त पाडायचे ओके म्हणजे ऑल ओव्हर म्हणतोय मी ज्यांना जास्त पाडायचे ओके सो त्यांनी यातले एवढे चॅप्टर्स करा मी सांगितले तेवढे किंवा हे चॅप्टर सोडा आणि हे बाकी तुम्ही मॅथ टूमधलं टू करा बाकी डिफरेन्शिएशन सोडून द्या डिफरेन्शिएशन खूप अवघड आहे आणि मोठा चॅप्टर देखील आहे कमी टाईमात एवढा होणार नाही आहे तर एवढे चॅप्टर्स तुम्ही केले तरी चालतील किंवा सिम्पल वे दोन चॅप्टर केले तरी चालतील तर सिम्पल तुम्ही कोणतेही करू शकता ओके ज्यांना जर समजा शंभरपैकी पन्नास मार्क देखील पडू शकतात या दोन चॅप्टर थ्रू ओके सो कारण यातले दोन क्वेश्चन जास्त विचारतात याच्यातले जे आहे ते कमी विचारतात पण विचारले जातात तर यातले तुम्ही करू शकता थिएरम वगैरे डेफिनेशन वगैरे हे करू शकता एक एक्झाम्पल एक्सरसाइज यांचे काय करायचं मी सांगतो जे एक्सरसाइज असते यांचे घेतले काय करायचे आता चॅप्टर करायचं नाही इथले जे एक्सरसाइज असते एक्सरसाइजचे क्वेश्चन्स करा एवढेच करा ओके एक्सरसाइजमधले क्वेश्चन करा आणि घ्यातले देखील एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स करा आणि जे पी वाय क्यू आहेत बघा पी वाय क्यू पी वाय क्यू पी वाय क्यू एकदा करा रिव्हिजन टाका बाकी एवढंच ओके सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ काय मिळूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये पी वाय क्यू नक्की करा ओके